हॅलो फ्रेंड्स, अजून एका फंटास्टिक मूड विथ अदिती या आपल्या एपिसोडमध्ये मी मिसेस अदिती देसाई तुम्हाला सगळ्यांना वेलकम करते. जसं मी मागे मेन्शन केलं की मागच्या एपिसोडमध्ये आपल्या की ही आपली चायनीज स्पेशल सिरीज असणार आहे, त्याप्रमाणे पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला अमेरिकन चॉपसीची रेसिपी दाखवली. आय होप तुम्ही ती सर्वांनी करून बघितली असेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती आवडली असेल आणि जमली तर नक्कीच असेल. त्याच्यानंतर आता आजची आपली चायनीज सिरीजमधली दुसरी रेसिपी आहे म्हणजे व्हेजिटेबल चावचाव. आता व्हेजिटेबल चावचाव बनवायला आपल्याला काय भाज्या लागणार आहेत त्या आपण पहिल्या सर्वप्रथम बघूयात. इथे मी आपली जी सिमला मिरची असते ती रेड बेल पेपर, येलो बेल पेपर आणि ग्रीन बेल पेपर अशा तिन्ही एकत्र चिरून घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला मोठ्या मोठ्या कट करायच्या आहेत. तुम्हाला दिसत असेल तर मोठ्या क्यूब्समध्ये मी त्या कट करून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आहे तो चायनीज लेट्यूस, पण मी मोठ्या ह्याच्यात कट करून घेतला आहे. आपला इथे रेग्युलर कोबी आपण घेतो तो मी मोठ्या ह्याच्यात कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर झुकिनी मी तुम्हाला सांगितलं होतं तसं, ग्रीन झुकिनी आणि येलो झुकिनी. त्याच्यानंतर इथे आपण फरसबी मोठी मोठी चिरून घेतली आहे. एका फरसबीचे साधारण 3 किंवा 4 तुकडे तुम्ही करायचे. त्याच्यानंतर फ्लॉवरची मोठी फुलं काढून घेतलेली आहेत. कांदा आहे त्याचा मोठा कांदा चिरून त्याच्या पाकळ्या सगळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. इथे आपण गाजर घेतलं आहे ते सुद्धा मोठ्या ह्याच्यात कट करून घेतलं आहे. ब्रॉकली ती कट करून घेतली आहे. आता आपल्याला लागणार आहे म्हणजे त्याचा सॉस तयार करण्यासाठी पाणी. त्याच्यानंतर आता व्हेजिटेबल चावचावसाठी मेन जो ग्रेव्हीचा बेस असतो सॉसचा तो म्हणजे पेपर पावडर, मिरी पावडर. त्यामुळे मिरी आपल्याला बऱ्याच प्रमाणात लागते. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे म्हणजे अजिनोमोटो. ते आता मी म्हणल्याप्रमाणे टोटली ऑप्शनल आहे, पण तुम्हाला जर ती टिपिकल चायनीजची टेस्ट हवी असेल तर अजिनोमोटो थोडंसं घालायला काही हरकत नाही आहे. इथे मी मीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला जी डिश थिकनिंग करायची आहे त्याच्यासाठी मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे. सर्वात शेवटी आपल्याला वरून जे एंडिंगला घालायचं तिथे मी ही कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे इथे. आणि आपल्याला तेल लागणार आहे. आता आपण ॲक्च्युअल रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी कढई तापत लावलेली आहे, त्याच्यात आपण तेल घालूया. मी म्हटलं तसं चायनीजला थोडं तेल जास्तच लागतं आपल्याला रेसिपीजना, थोडं तेल घालून घेऊया. त्याच्यानंतर हे तेल जरा गरम होऊ दे. तेल गरम झालं की ह्याच्यात आपण एक एक भाज्या घालणार आहोत. तर सुरुवातीला आपण घालूया कांदा. कांदा घालून झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गाजर. गाजर घालून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये फ्लॉवर घालून घेऊया. फ्लॉवरची फुलं ती झाली की त्याच्यामध्ये ही झुकिनी घालून घ्यायची आहे. आपण चिरलेली आहे ती झुकिनी घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कोबी, जो आपण मोठा मोठा कट करून घेतला आहे. कोबी घालून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाईल ब्रॉकली. ब्रॉकली घालून घेऊया. एकदा सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. कायम चायनीजचं कुकिंग मी म्हटलं आहे तसं हाय फ्लेमवरतीच करायचं आहे. चायनीजचं कुकिंग कधीही मीडियम किंवा लो फ्लेमवरती नाही करायचं. आता मी व्यवस्थित परतून घेते आहे. भाज्या जरा थोड्या परतल्या की त्याच्यामध्ये आपण हे बेल पेपर्स घालूयात. तिन्ही प्रकारचे चिरून ठेवले ते बेल पेपर जातील त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये हे चायनीज लेट्यूस जे ठेवलेलं आहे चिरून ते घालूया. ते घालून झालं की परत एकदा सगळं मिक्स करूया. भाज्या सगळ्या छान मिक्स झालेल्या आहे. हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही फरसबी घालूया जी आपण मोठी चिरून घेतली आहे ती. मोठ्या फ्लेमवर परतून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये आपण अजिनोमोटो घालणार आहोत. त्या भाज्या आपण छान टॉस करून घेतल्या. आता याच्यामध्ये आपण अजिनोमोटो घालूया थोडंसं. आता मी म्हणलं तसं अजिनोमोटो इज टोटली ऑप्शनल, पण तुम्हाला ती जर एक टिपिकल चायनीजच्या डिशेसची टेस्ट हवी असेल तर थोडं अजिनोमोटो हे मस्ट आहे. काही काही जणांना अजिनोमोटोचं जरा
डाऊट असतो की ते हानिकारक आहे शरीराला, पण मी म्हटलं तसं चायनीज हे आपण कधीतरीच खातो त्यामुळे एक थोडासा पिंच ऑफ अजिनोमोटो असा काही फरक पडत नाही. त्यामुळे शक्यतो मी सजेस्ट करीन की तुम्ही अजिनोमोटो यूज करा, म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर चायनीजची जी टेस्ट आहे ती रेसिपीज नाही. आता हे छान आपण टॉस करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे, आपल्याला जेवढं सॉसची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे. शक्यतो भाज्या सगळ्या भिजतील एवढं पाणी घालायचं आहे. आणि एकदा हे परत आपण मिक्स करून घेऊया. आणि आता याला एक उकळी आणूया आणि मग बाकीचं साहित्य याच्यात घालूया. आता या भाज्या सगळ्या आपण छान याच्यात घालून पाणी घालून घेतलंय. आता याचं मी तुम्हाला म्हटलं तसं मेन व्हेजिटेबल चावचावला मिरी पावडर याची चव आहे, त्यामुळे मिरी पावडर जरा याला जास्त प्रमाणात लागते कारण त्याला दुसरी काही बेसची चव नाही आहे. त्यामुळे हे मिरी पावडर आपण घालून घेतली आहे. त्याच्यानंतर चवीअनुसार मीठ घालून घेऊयात याला. आपल्याला जसं मिठाचं चव हवी असेल तसं मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. या चायनीज रेसिपीज सगळ्या खूप हेल्दी असतात आणि फिलिंग असतात, तरी लाईट वाटतं आपल्याला या खाऊन, कारण यात सगळ्या भाज्या असतात आणि इतक्या त्या भाज्यांचे कलर्स अट्रॅक्टिव्ह असतात की आपण चायनीज खाताना खूप एन्जॉय करतो आणि आपल्या पोटामध्ये सगळ्या भाज्या जातात. म्हणजे इव्हन मुलांना पण जर मुलं काही भाजी खात नसतील तर तुम्ही त्यांना हे चायनीजच्या या रेसिपीज करून दिल्या तर मुलांच्या पोटात पण सगळ्या भाज्या जातील. आणि लाईट असतं बेसिकली चायनीज फूड, म्हणजे रात्रीच्या वेळी जरी तुम्ही चायनीजचं हे एक बाउल भरून जरी व्हेजिटेबल चावचाव खाल्लं तरी तुम्हाला हेवी नाही होत रात्रीच्या वेळेला. प्लस सगळं न्यूट्रिशियस आहे, सगळ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही छान एन्जॉय करू शकता तुमचं डिनर. आता आपल्याला याला जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालावी लागणार आहे ती आपण तयार करून घेऊया. ॲज युजल आपला अंदाजाने आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. साधारण एक 3 टीस्पून कॉर्नफ्लोअर मी इथे घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे पाणी, थोडं थोडं पाणी ॲड करून घेऊया. बेसिकली आपण ही पेस्ट आधी तयार करून का घेतो हे मी सांगते, कारण त्याच्यामध्ये नाहीतर गुठळ्या होतात, त्या गुठळ्या होऊ नाही म्हणून आपण आधी पाण्यामध्ये वेगळं कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कॉन्स्टंटली ढवळत आपल्याला ते आपल्या सॉस व्हेजिटेबल चावचावमध्ये ॲड करायचं आहे. आता ही पेस्ट इथे तुम्ही बघाल तर अशी आपण छान पेस्ट तयार करून घेतली आहे कॉर्नफ्लोअरची पाणी घालून. आता आपण तो सॉस थिकन करूयात हे घालून. इथे आपल्या सॉसला छान उकळी आली आहे. आता आपण इथे हे कॉन्स्टंटली स्टर करत हा कॉर्नफ्लोअर घालणार आहोत त्याच्यामध्ये पेस्ट, आणि नंतर लगेचच ही मिक्स करायचे आहे, नाहीतर कसं होईल ते घट्ट होऊन त्याच्यात लम्स होऊ शकतात. आणि मी म्हटलं तसं कॉर्नफ्लोअर कायम लेटेस्ट डेटचं घ्यायचं, कारण तुम्ही जेवढं जुन्या डेटचं कॉर्नफ्लोअर घ्याल तेवढी त्याची थिकनिंग पॉवर कमी होते, मग तुम्हाला ते जास्त प्रमाणात वापरावं लागतं, जास्त प्रमाणात लागतं. त्यामुळे कायम कॉर्नफ्लोअरची डेट बघून लेटेस्ट डेटचं कॉर्नफ्लोअर कायम घेतलेलं हे योग्य. तर इथे मी छान हे मिक्स करून घेते सगळं. मी म्हटलं तसं याच्यात भाज्या तुम्हाला पूर्ण शिजवायच्या नसतात आणि शक्यतो तुम्ही जेव्हा चायनीज रेसिपीज कराल तेव्हा आपल्याला सगळ्या चायनीजच्या भाज्या अवेलेबल होतील असं बघा, नाहीतरच त्या पदार्थाची चव छान लागते. जशी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तुम्ही गेल्यावर खाता तशी त्या पदार्थाची खूप चव सुंदर लागते. त्यामुळे रेस्टॉरंट स्टाईल चायनीज तुम्ही घरच्या घरी एन्जॉय करू शकता आणि तुमच्या फॅमिलीला पण देऊ शकता. आता हे तुम्ही बघितलं तर हे छान बॉईल व्हायला आलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे घट्टही झालं आहे, तुम्हाला ती कन्सिस्टन्सी जातो आहे. याच्यापेक्षा आपल्याला हे व्हेजिटेबल चावचाव घट्ट करायचं नाही आहे. आणि एक आता आपण हा गॅस बंद करूया. एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे की कॉर्नफ्लोअर अगदी आयत्या वेळेला घालायचं आहे तुम्हाला पदार्थामध्ये, की तुम्ही आता जस्ट जेवायला बसणार आहात तर कॉर्नफ्लोअर तुम्हाला घालायचं आहे, नाहीतर ती रेसिपी खूप घट्ट होते. मध्ये जर तुम्हाला खूप जेवायला वेळ असेल तर तो कॉर्नफ्लोअरमुळे रेसिपी खूप घट्ट होणार ती, त्यामुळे आयत्या वेळेला घालून ते थिक करायचं आहे. आता हा गॅस बंद झाल्यावरती आपण त्याच्यावरती ही कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली घालूया. कांद्याची पात अशासाठी शेवटी घालायची आहे कारण काय होतं ना, त्याचा रंग बदलतो आणि चायनीजच्या रेसिपीजमध्ये आपल्याला स्पेशल लक्ष द्यावं लागतं म्हणजे त्या रेसिपीच्या कलर्सकडे, आणि त्याच्यामुळे रेसिपी फ्रेश आणि छान वाटते आपल्याला खायला.
आता ही कांद्याचे पात घालून आपण छान हे मिक्स करून घेतलंय. आता आपल्या सर्विंग बोलमध्ये आपण हे व्हेजिटेबल चावचाव काढून घेऊया. आता हे व्हेजिटेबल चावचाव आपलं तयार झालंय. आता हे आपण आपल्या सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. वाव, इतकं सुंदर झाली आहे रेसिपी. आणि तुम्ही बघताय की जसं आपण एक्झॅक्टली हॉटेलमध्ये गेल्यावरती रेस्टॉरंट स्टाईल चायनीज फूड असतं तसंच आपलं इथे दिसतंय सेम. हे तुम्ही अवश्य घरी करून बघा आणि घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चायनीज रेसिपीज एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीबरोबर. क्या सुंदर दिसत आहेत कलर्स, इतके छान दिसत आहेत भाज्यांचे. चायनीज रेसिपीज करताना बेसिकली भाज्यांचे कलर आणि भाज्या यालाच जास्त महत्त्व आहे. आणि प्रत्येक रेसिपीचं कटिंग हे अतिशय युनिक आणि वेगळं आहे. ते त्या पद्धतीनेच आपल्याला करायला हवं. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे व्हेजिटेबल चावचाव इथे सर्विंग बोलमध्ये काढून खायला तयार आहे. आपली आता आजची चायनीज सिरीजमधली दुसरी रेसिपी बनवून तयार आहे व्हेजिटेबल चावचाव. तुम्ही बघितलं असेल की या रेसिपीमध्ये इतक्या छान रंगतसंगत आपली जमलेली आहे, इतक्या सुंदर फ्रेश भाज्या पण त्याच्यात वापरलेल्या आहेत. आणि या रेसिपीचं एक खासियत आहे म्हणजे या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत त्यामुळे या रेसिपीज अतिशय लाईट असतात खायला. तुम्ही त्या नक्की तुमच्या फॅमिलीबरोबर रेस्टॉरंट स्टाईल चायनीज फूड एन्जॉय करा. आणि आपली ह्याच्या पुढची जी तिसरी रेसिपी चायनीजची मी दाखवणार आहे त्याची अगदी आतुरतेने वाट बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या तिसऱ्या रेसिपीपर्यंत ही रेसिपी करून बघा. आपण परत पुन्हा लवकरच भेटूयात आपल्या चायनीज सिरीजमधली तिसरी रेसिपी घेऊन. थँक्यू.